मी अमोल प्रभाग बिराशी. 1978 साली आमच्या गणपतीची स्थापना झाली. खडूचा गणपती म्हणून आमचा गणपती संबोधला जातो आणि पूर्णपणे हा पर्यावरणपूरक आणि पर्यावरण स्नेहीसाठी आवडता गणपती असं म्हणून मी नक्की सांगेन. 1978 साली बिल्डिंगमधली जी 10 ते 25 लोकं होती त्यांनी खेळता खेळता म्हणून हा गणपती ब्लॅकबोर्डवर ड्रॉ केला आणि त्याचं पूजन चालू केलं. त्यानंतर 11व्या ज्योती अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांनी जस्ट देवाला नवस केला आणि नेक्स्ट इयरला तो नवस झालेला त्यांना क्लिअर झालं. तर त्यामुळे झालं असं की जे घडलं ते पुढे आता अजूनपर्यंत चालू आहे. उदाहरणार्थ हा जो ब्लॅकबोर्डवर केलेला गणपती जो आहे तो गेली 10 वर्ष खडूने ड्रॉ करत होते आणि त्यानंतर गेली 20 वर्षानंतर तो ब्लॅक आपला जो वॉटर कलर आहे त्याने हा ड्रॉ करता. आमचा गणपती इको फ्रेंडली कसा ते मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत तो खडूने ड्रॉ करत आले आणि नंतर वॉटर कलरने त्याचं रेखाटलं गेलं चित्र. त्याहीपेक्षा सांगायचं तर आमच्याकडे सामाजिक उपक्रम म्हणून सामाजिक देखावा दाखवला जातो, तो देखील अगदी पुठ्ठ्याचा आणि पुठ्ठ्याच्या लगद्याचा वगैरे केला जातो. त्यात अजून एक गोष्ट आदेशाने सांगेन की जी काही आहे की बिल्डिंगमधली मुलं सगळीच्या सगळी मुलं एकत्र येऊन हा जो उत्सव आहे तो अगदी घरातल्यासारखा एन्जॉय करतात. त्यानंतर आमच्याकडे अजून एक विशेष म्हणजे की गणपतीचं आगमन आणि विसर्जन हे एक अगदी अनोख्या पद्धतीत होतं. गणपतीचं आगमन हे आठवडाभर आमच्याच बिल्डिंगमधला मुलगा शार्दूल सावंत हा काढतो, त्याचं चित्र तुम्ही आता पाहतच असाल. आणि त्याचं जे विसर्जन जे आहे, जे 11 दिवसात गणपतीला जे नारळ चढवले जातात तो हा वॉटर कलर असल्याकारणास्तव नारळ फोडतो आणि ते गणपतीच्या मुखट्यावर हे शिंपडतो आणि तो वॉटर कलर तो खाली येतो. इकडे एक ट्रॅक आहे, त्या ट्रॅकमध्ये ते पाणी जे जमतं ते तुळशी वृंदावनला वाहिलं जातं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिल्डिंगमध्ये किंवा बाहेरून आम्ही कोणाचेही वर्गणी हा विषय काढतच नाही, वर्गणी हा पद्धत नसते. एक दानपेटी इथे ठेवलेली आहे, त्या दानपेटीमध्ये जो कोणी आहे तो इथे ड्रॉपबॉक्समध्ये टाकतो. त्याही त्याच ह्याच्यात आमचे पूर्णपणे 11 दिवसाचे जो निधी आहे तो गोळा होतो आणि त्याच्यात आम्ही 365 दिवस गणपती एन्जॉय करतो. त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे आम्ही साताऱ्याला गेल्या वर्षी 500 झाडांचा उपक्रम सयाजी शिंदे यांच्याबरोबर केला. BDD चाईमध्ये अंध लोकांची शाळा होती, त्यांना आम्ही दरवर्षी डोनेट करतो. वृद्धाश्रम आहे महालक्ष्मीला, तिथे आम्ही दिवाळीचा फराळ वगैरे हे करतो. अशा पद्धतीने बरेचसे आमचे सामाजिक उपक्रम 365 दिवस हे असे चालू असतात. यासाठी जो आम्हाला इतर खर्च होतो तो आम्ही स्पॉन्सर हे दरवर्षी ईमेलच्या स्वरूपातून बरेचसे ॲडव्हर्टायझिंग एजन्सींना दिलेले असतात. त्यात 11 दिवसात जे काही आम्हाला स्पॉन्सर मिळतात तो निधी आम्ही 70% वापरतो आणि 30% नेक्स्ट इयरला फॉरवर्ड करतो. त्यामुळे आमचा गणपती आहे हा थोडक्यात आणि स्वीट अगदी चांगल्या पद्धतीने होतो. इतर गणपतीचा बघितलं तर आगमन सोहळा हा एवढा असतो की त्याच्यात आमचे जवळजवळ 10 वर्षाचे गणपती होईल हे मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो. तर अजून एक छोटी गोष्ट की त्यात आमच्याकडे कुठेही DJ हा प्रकार नसतो, फटाके हा प्रकार नसतो किंवा लोकांना त्रास होईल हा प्रकारच नसतो. त्यामुळे आगमन हे अगदी काय मृगुंताच्या ह्याच्यात किंवा भजनाच्या ह्याच्यात आमचं आगमन होतं. आणि विसर्जन तर तुम्हाला सांगितल्या पद्धतीने त्याचं नारळाचं जे पाणी शिंपडून आम्ही हे अगदी सेम स्वरूपात आम्ही विसर्जन करतो.